नमस्कार मित्रांनो, मी विजय वाघमारे। लाईव्ह ट्रेंड न्यूजमध्ये पुन्हा आपलं एकदा सगळ्यांचं स्वागत। सकाळी आपण रिक्षाचालक शशिकांत जाधव यांच्या घरी गेलो होतो। लॉकडाऊनमध्ये नेमकी त्यांची परिस्थिती काय आहे ती समजून घेतली होती। त्यानंतर आपण आता जळगाव शहरातील महाबळ परिसरात असणाऱ्या संत गाडगेबाबा रिक्षा स्टॉपवर आलेलो आहोत। या ठिकाणी आपण काही रिक्षाचालक बांधवांशी चर्चा करणार आहोत, त्यांच्याशी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की हा लॉकडाऊनचा काळ त्यांच्यासाठी नेमका किती आणि कसा कठीण गेला आहे, किंबहुना येणारे दिवस त्यांच्यासाठी कसे संघर्षमय असू शकतील। या कार्यक्रमात सर्वप्रथम आपण वीर सावरकर रिक्षा युनियनचे जे जिल्हाध्यक्ष आहेत दिलीप भाऊ सपकडे, आपण त्यांच्याशी सकाळी बोललो होतो, आताही पुन्हा एकदा त्यांच्याशी चर्चा करू। दिलीप भाऊ, मला थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल की आता या भागातील जे रिक्षाचालक आहेत इथं साधारण किती रिक्षाचालक आहेत आणि आता यांची नेमकी परिस्थिती काय आहे, आपल्यापर्यंत त्यांचे फोन येतात तर नेमकी ते काय व्यथा म्हणतात आपल्याकडे। माझ्याकडे माझे रिक्षाचालक जी बांधव आहेत संत गाडगेबाबा रिक्षा स्टॉपचे, या परिसरामध्ये जवळपास 60-70 गाडी आहे, तर या लोकांची परिस्थिती इतकी नाजूक झालेली आहे की गेल्या 15-20 दिवसापासून जे काही लॉकडाऊनच्या माध्यमातून जे बंद आहे, या बंदमध्ये त्यांची उपासमारीची वेळ आलेली आहे। परंतु या शहरातील काही सेवाभावी संस्था ज्या आहेत त्या संस्था इतर लोकांना ज्या काय पद्धतीने मदत करत आहेत अशाच पद्धतीची गोष्ट सरकारने आणि सेवाभावी संस्थांनी सुद्धा माझ्या रिक्षाचालक बांधवांना ती मदत करावा, त्यांना अन्नधान्याची हो जे काही काही जे काही जो लोक आहेत त्यांचं काही राशनवरही आहे, तर काही लोकांचे नावं त्याच्यात राशनमध्ये सापडत नाही, ते यादीमध्ये नाव नसल्यामुळे त्यांना राशनसुद्धा मिळत नाही, अशी दुर्बल जी अवस्था आहे माझ्या रिक्षाचालक बांधवांची, तर त्यांना आपल्या समाजाचा एक घटक समजून जर माझ्या रिक्षाचालक बांधवांना जर ह्या समाजातील लोकांनी जर त्यांनी त्यांच्यामध्ये जर त्यांचा भाऊ म्हणून जर त्यांनी त्यांना समस्त करून घेतलं, त्यांना जर ते अन्नधान्य जर त्यांनी पुरवण्याचं काम केलं, तर अधिक माझ्या रिक्षाचालकांना ती एक मदत होणार आहे, अशी माझी ह्या वीर सावरकर रिक्षा युनियनच्या माध्यमातून माझी ह्या सेवाभावी संस्थांना आणि सरकारला माझी विनंती राहील। आणि माझ्या रिक्षाचालक बांधवांना परिवहन खात्याकडनं सुद्धा आम्ही जे काही इन्शुरन्स टॅक्स भरतो या संदर्भातून सुद्धा आम्हाला काहीतरी अनुदान म्हणून काहीतरी गव्हर्नमेंटने द्यावा अशी माझी विनंती राहील। आपण अन्य का दुसऱ्या रिक्षाचालकांकडे येतो, काय नाव आपलं? नमस्कार, मी विष्णू शेडगे, जळगाव इथं रिक्षाचालकाचा व्यवसाय करतो। सर, वर्षापासून करताय आपण? मला सर 10 वर्ष होत आहे आता। या लॉकडाऊनच्या काळात नेमके काय कसे कसा संघर्ष सुरू आहे आपला? सर, आता 22 दिवसापासून तरी समजा कसे तरी दिवस काढले, पण आता येणारा काळ हा निश्चितच आमच्याकरता खूप आव्हानात्मक आणि कठीण जाणार आहे। मी माझं प्रशासनाला एकच विनंती आहे की आमचे काही रिक्षा बांधवांचे रेशन कार्ड आहेत पण त्यांचे नावं नाही आणि आम्हाला धान्य मिळत नाही सर, याकरता प्रशासनाने आम्हाला मदत करावी आणि जे आमच्या काही इन्शुरन्स किंवा टॅक्स RTO विभागाला पण आमची काही मान्यता आहे की तुम्ही आम्हाला नक्कीच ह्या गोष्टीमध्ये आम्हाला काहीतरी सहकार्य करावे, कारण आता येणारा काळ माझ्या मला तर आहेच पण सर्व जगाला आपण प्रत्येकाने एकमेकाला सांभाळून घ्यावे, हीच माझी विनंती। आपलं नाव? विलास ठाकूर। ठाकूरजी, नेमकं काय सांगाल की आता आपले रिक्षे बंद होत्यात, मग अशा कठीण परिस्थितीत आपण आपलं कुटुंबाचा उदरनिर्वाह आता कसा धकवला आणि आता पुढील काळात आपल्या समोर नेमक्या आपल्याला काय समस्या दिसत आहेत? नाही, समस्या तर भरपूर आहेत, पण म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं की बुवा केसरी धारक रेशनधारकांना रेशन मिळेल बुवा, परंतु मी माझं स्वतःचं कार्ड मी घेऊन गेल्यानंतर रेशनिंग दुकानाने सांगितलं की तू तुमचं ऑनलाईन कार्ड नाही आहे, तर तुम्ही तहसील कार्यालयात तक्रार द्या। मी तशी तक्रार घेऊन ते तहसीलमधले जाधव यांच्याकडे केली, पण त्यांनी उत्तर दिलं की भाऊ 69,000 कार्ड म्हणजे अजून ऑनलाईन नाही आहेत आणि त्याचा कालावधी तो 1 महिना लागू शकतो की 2 महिने लागू शकतो किंवा 2 वर्ष लागतील याचं मी काही सांगू शकत नाही, जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा उपयोग होणार नाही असं तहसील कचेऱ्याच्या जाधवांनी उत्तर दिलं।
आणि हे समजा रेशन असेल धान्य असेल आपल्यापर्यंत अजून कुठल्या शासकीय सामाजिक संस्थांनी अशी मदत नाही पोहोचवली? नाही अजून कुठल्या म्हणजे अजून कुठले जे ज्याने आम्हाला मदत मिळालेली नाही आहे. आणि 22 दिवसापासून आमचं म्हणजे 22 ते 25 दिवसापासून तर रिक्षा तर बंदच आहेत कंटिन्यू. आणि आम्हाला म्हणजे कुठलाच सारा नाही आहे. रिक्षा आम्ही कंटिन्यू म्हणजे बंद करून घरी बसलेले इकून तिकून कर्ज आणून उदारनिवार करतो आहे. परंतु आता परत म्हणजे पंतप्रधानांनी आवाहन केलं की बाबा 21 दिवसाचा लॉकडाऊन, व त्या लॉकडाऊनमध्येही आम्हाला समस्या भरपूर येणार आहे. मित्रांनो, आपण बघितलं की या लॉकडाऊनच्या काळातही हाताला काम नसल्यामुळे किमान जे रेशन आहे, जे धान्य आहे ते स्वस्त दरात मिळेल या उद्देशाने रेशन दुकानांवर रिक्षा चालक जात आहेत. परंतु त्यांचं नाव रेशन कार्ड जे आहे ते ऑनलाईन नसल्यामुळे त्यांना रेशन दुकानदारांनी धान्य दिल्यास नकार दिला. या लॉकडाऊनच्या काळातही रिक्षा चालकांची धान्यासाठी जी फरफट आहे ती सुरूच आहे. काय आपलं नाव? काय माझं नाव कैलास विस्पुते. मी 30 वर्षापासून रिक्षा चालवतोय. गेल्या हे जे लॉकडाऊनचे दिवस गेले हे आपल्या दृष्टीने आणि आपल्या परिवाराच्या दृष्टीने कसे संघर्ष होते? तसं सांगायला पाहिलं तर माझी परिस्थिती ठीक आहे. एक आम्ही जॉईंट फॅमिली असल्यामुळे परिस्थिती ठीक आहे. पण उद्या माझ्यापेक्षा जे गरीब बांधव आहे त्यांची परिस्थिती फार गंभीर आहे. त्यांच्या आपलं जळगाव शहरात इतक्या सामाजिक संस्था आहेत, आपल्या रिक्षा चालक बांधव जे आहेत यांच्यापर्यंत कोणीच मदत पोहोचवली? कोणीच मदत पोहोचवली नाही. आपली काय नेमकी आता आपल्या हातात आपण बघू शकता की यांच्याकडे रेशन कार्ड आहेत, तर आपली नेमकं मागणी काय? माझी मागणी एकच आहे की जे धान्य जे पुरवतात शासन जे प्रशासन जे सांगतंय की बा तुम्हाला मिळेल म्हणून सांगे, पण परिस्थिती तिथे वेगळी आहे. घ्यायला गेल्यानंतर तिथे परिस्थिती वेगळी आहे. यादीमध्ये नाव नाही. 1 वर्षापासून मी कागदपत्र जमा केलेले आहे रेसिंग दुकानदारांना, पण त्यांनी सांगितलं की माझे तुमच्या यादीत नाव नाही, तुम्हाला मिळणार नाही. मात्र शासनाने जर सांगितलं आहे बा तुम्हाला केशरी रेशन धारकांना मिळेल, तरी सुद्धा गेल्यानंतर तुमचा पुरवठा आलेला नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये उडवडूचे उत्तर मिळतात. त्यामुळे आपला उदरनिर्वाह आपल्याला तर करावाच लागणार आहे. तो कशा पद्धतीने करणार आहे हे आपल्याला सोचावं लागणार आहे. मित्रांनो, आपण बघितलं की हा बोला ना. दुसरी गोष्ट, शासन जसं कर्ज कर्जाच्या बाबतीत जे बोलत आहे, आता मी गाड्या घेतलेल्या कर्जाने 3-3 महिने जर हप्ते नाही भरले तर पुढे आमच्यावर हा फार म्हणजे परिस्थिती वाईट होणार आहे. हप्ते फोडून मुलांचं शिक्षण करायचं कसं हा विचार. तर हप्त्यामध्ये आम्हाला काहीतरी सवलत मिळायला पाहिजे काय? बरोबर बरोबर. म्हणजे तुम्ही म्हणजे EMI जे असतील तुमचे बँक म्हणजे फायनान्सने जे रिक्षा घेतले, बँकेच्या जे बँकेकडनं जे आम्ही फायनान्सने रिक्षा घेतलेला आहे, तर आमच्या हप्त्यामध्ये काहीतरी आम्हाला सूट मिळायला पाहिजे. मित्रांनो, आपण बघितलं की प्रत्येक रिक्षा चालकाची एक आपली एक वेगळी व्यथा आहे. काही जण कर्ज काढून आपलं घर धकवत आहेत, काही जणांची जॉईंट फॅमिली असल्यामुळे त्यांचं आतापर्यंत धकलं, परंतु पुढे कसं धकेल हे सांगता येत नाही. शासन म्हणतंय की गरजूंपर्यंत आम्ही धान्य पोहोचवू, परंतु आपण या ठिकाणी बघितलं की अनेक रिक्षा चालक जे आहेत यांचंपर्यंत म्हणजे हे जेव्हा प्रयत्न करतात धान्य घेण्यासाठी जाण्याचा, तर त्यावेळी त्यांना किती अडचणींना सामोरं जावं लागतं आपण बघितलं. त्यांच्याकडून त्यांच्याच तोंडून आपण त्यांच्या समस्या ऐकल्या. रिक्षा चालकांची एक आणखी अशी मागणी आहे की फायनान्सवर ज्या त्यांनी रिक्षा घेतलेल्या आहेत तर पुढील कर्जाचे जे हप्ते आहेत किमान 2, 3, 4 जेवढं शक्य असेल शासनाला त्यांनी ते सूट द्यावी. RTO ऑफिसमध्ये परवाना नूतनीकरण, मेंटेनन्स किंवा इतर ज्या काही गोष्टींसाठी त्यांना वार्षिक खर्च लागतो साधारण 15-20 हजार रुपये, त्याच्यातही त्यांना सूट हवी आहे. मी जळगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते, संघटना तसेच शासकीय यंत्रणा जे गरजूंपर्यंत धान्य किंवा फूड पॅकेज पोहोचवत आहेत, मी अशांना पुन्हा एकदा आवाहन करतो की या रिक्षा चालकांकडे आपल्याला शक्य असेल तेवढ्या लवकर आणि तेवढ्या जास्तीत जास्त प्रमाणात मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. बघत राहा लाईव्ह ट्रेन न्यूज.